नमस्कार, मी श्वेतारस, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. दिल्लीच्या लोकनायक हॉस्पिटल मध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील एका वॉर्डात भरती असलेल्या एका चिमुकलीचा फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. चिमुकलीच्या दोन्ही पायांना प्लॅस्टर केलेलं फोटो मध्ये स्पष्ट दिसतंय. या चिमुकलीच्या बाजूलाच एक बाहुली देखील दिसते आणि तिच्याही दोन्ही पायांना प्लॅस्टर केल्याचं दिसते. बाहुलीच्या पायातील प्लॅस्टर पाहून तुम्हाला जरा विचित्र वाटलं असेल, पण ही सगळी घटना समजल्यावर कदाचित तुम्हाला बाहुली आणि या चिमुकली मधील अनोखं नातं लक्षात येईल. जिक्रा मलिक नावाची एक 11 महिन्याची चिमुकली खेळता खेळता अचानक बेडवरून खाली पडली. त्यामुळे तिच्या पायांना गंभीर दुखापत झाली होती. लोकनायक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जिक्राच्या पायाला प्लॅस्टर करण्याचा निर्णय घेतला, पण चिमुकली प्रचंड घाबरली होती. डॉक्टरांना तिच्यावर उपचार करणं कठीण होऊन बसलं होतं. ती सतत रडत होती. अनेकदा प्रयत्न करूनही तिचं रडणं थांबत नसल्याने तिच्या नातेवाईकांनी जिक्राच्या एका बाहुलीबाबत डॉक्टरांना सांगितलं. जिक्राची आवडती बाहुली असून आणि ती दिवसभर त्या बाहुलीशी खेळत असते. दूध प्यायला देखील प्रथम बाहुलीला खोटं खोटं दूध पाजायला लागतं, त्यानंतर जिक्रा दूध पिते, असं नातेवाईकांनी डॉक्टरांना सांगितलं. हे ऐकल्यावर डॉक्टरांनी एक शक्कल लढवली. डॉक्टर आणि जिक्राच्या नातेवाईकांना त्या बाहुलीला हॉस्पिटलमध्ये आणण्यास सांगितलं. बाहुलीला पाहता जिक्राच्या चेहऱ्यावर अचानक हसू फुटलं. डॉक्टर आणि जिक्राच्या पायाला प्लॅस्टर करण्यास सुरुवात केल्यानंतर ती पुन्हा रडायला लागली. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्या बाहुलीला आधी प्लॅस्टर केलं, त्यानंतर जिक्रानेही काही त्रास न देता आपल्या पायाला प्लॅस्टर करून दिलं. मीच माझ्या पतीला घरातून बाहुली आणायला सांगितलं होतं. ती बाहुली जिक्राच्या आजीने ती 2 महिन्याची असताना दिली होती. तेव्हापासून जिक्रा बाहुली सोबतच सतत खेळत असते. काही करायचं असल्यास पहिल्यांदा ते बाहुलीसाठी करावं लागतं. त्यानंतर जिक्रा तयार होते, अशी प्रतिक्रिया जिक्राची आई फरीन यांनी दिली. तर त्या बाहुलीला जिक्रा तिची मैत्रीण समजते, अशी प्रतिक्रिया वडील मोहम्मद सज्जात यांनी दिली. दिल्लीच्या ओखळा मंडी मध्ये त्यांचं भाजीपाल्याचं दुकान आहे. दरम्यान बाहुली आणि चिमुकली मधील हे अनोखं नातं पाहून उपचार करणारे डॉक्टर हैरान झाले होते. या चिमुकलीला पूर्ण बरं होण्यास अजून 1 आठवड्याचा वेळ लागण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. तर सगळं हॉस्पिटल आता या चिमुकलीला गुडिया वाली बच्ची या नावाने ओळखते. बाहुली आणि चिमुकली मधील हे अनोखं नातं पाहून उपचार करणारे डॉक्टरही हैरान झाले होते. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.